हॅलो फ्रेंड्स, रश्मीज अकाउंटन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे टाईप्स ऑफ पार्टनर. टाईप्स ऑफ पार्टनर म्हणजे काय? तर भागीदारीचे प्रकार, भागीदारांचे प्रकार. डिफरंट टाईप्स ऑफ पार्टनर आर एक्सप्लेन्ड बिलो. आता पार्टनर्स म्हणजेच भागीदार कशा कशाचे प्रकार असतात? तर आपल्या ऑफिसेसमध्ये, आपल्या अवतीभोवती आपण बोलतो पार्टनरशिप फर्म आहे ती, पार्टनरशिप फर्म आहे. किंवा मग इंडिव्हिज्युअल कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. हे सगळे कंपनीचे प्रकार आहेत. ज्या वेळेस दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखादं बिझनेस चालू करतात त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्टनर्स असतात, म्हणजेच भागीदार असतात. त्या भागीदारमध्ये कधी कधी काही भागीदार असतात नावासाठी फक्त, तर काही भागीदार असतात ऍक्टिव्ह असतात. ऍक्टिव्ह असतात म्हणजे जे काही निर्णय घेतात कंपनीमधले तेच घेतात. पैसा आणायचं कुठून, काय काय करायचं, काय परचेस करायचं, काय सेल करायचं, कशाचं प्रोडक्शन करायचं, हे सगळे निर्णय तेच घेतात. आणि काही भागीदार असतात की कशातच काहीच काम करत नाही, फक्त त्यांनी नाव दिलेलं असतं. आणि काही भागीदार असतात की ते वयाने लहान असतात. अशा सगळ्या भागीदारांचा आपण डिटेल्स आज बघणार आहोत. चला तर आपण बघूयात. आजचा फर्स्ट टाईप आहे ॲक्टिव्ह पार्टनर. अ पार्टनर हू कॉन्ट्रीब्यूट्स कॅपिटल अँड ऑल्सो टेक ॲक्टिव्ह पार्ट इन मॅनेजमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म इज कॉल्ड ॲक्टिव्ह पार्टनर ऑर वर्किंग पार्टनर. म्हणजेच काय? जो पार्टनर आपल्या बिझनेसमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो, आणि तो नुसता कॅपिटल्स कॉन्ट्रीब्यूट करत नाही तर तो आपल्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये त्याच्या मॅनेजमेंटमध्ये ॲक्टिव्ह असतो, त्याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह पार्टनर ऑर वर्किंग पार्टनर. दुसरा आहे टॉपिक स्लीपिंग पार्टनर. अ पार्टनर हू कॉन्ट्रीब्यूट्स ओनली कॅपिटल बट डज नॉट टेक ॲक्टिव्ह पार्ट इन मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस इज कॉल्ड ॲज स्लीपिंग पार्टनर ऑर डॉर्मनंट पार्टनर. स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय? जो पार्टनर, म्हणजे जो भागीदार पार्टनरशिप फर्ममध्ये फक्त आपलं कॅपिटल गुंतवतो पण तो ॲक्टिव्ह नसतो, कुठल्या मॅनेजमेंटमधल्या डिसिजन घेत नाहीत, कुठल्या वर्किंगमध्ये सहभागी होत नाही, त्याला म्हटलं जातं स्लीपिंग पार्टनर ऑर डॉर्मनंट पार्टनर. मित्रमैत्रिणींनो बघा, ॲक्टिव्ह पार्टनरलाच दुसरं नाव आहे वर्किंग पार्टनर, आणि स्लीपिंग पार्टनरला दुसरं नाव आहे डॉर्मनंट पार्टनर. हे ऑब्जेक्टिव्हला येतं. डॉर्मनंट पार्टनर म्हणजे काय किंवा वर्किंग पार्टनर म्हणजे काय? तर ॲक्टिव्ह पार्टनर तुम्ही डेफिनेशन पाठ करताल, पण यालाच वर्किंग पार्टनर देखील म्हणतात, स्लीपिंग पार्टनरलाच डॉर्मनंट पार्टनर म्हणतात, हे लक्षात ठेवा. तिसरा पार्टनर आहे नॉमिनल पार्टनर. अ पार्टनर हू नायदर ब्रिंग्स कॅपिटल ऑर नॉर पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट ऑफ द फर्म इज कॉल्ड नॉमिनल पार्टनर. He is a person whose name is used as if he were a member of the firm, but who is in reality not a partner. Nominal partner म्हणजे काय? तो एकतर कॅपिटलही गुंतवत नाही किंवा तो मॅनेजमेंटमध्ये सहभागी देखील नसतो, म्हणजे तो पैसेही गुंतवत नाही आणि तो ॲक्टिव्हही नसतो, पण फक्त त्याचं नाव वापरलं जातं पार्टनरशिपमध्ये, त्यासाठी त्याला म्हटलं जातं नॉमिनल पार्टनर. ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय? कॅपिटलही गुंतवतो, मॅनेजमेंटमध्ये सहभागी देखील असतो. स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय? कॅपिटल गुंतवतो पण मॅनेजमेंटमधले काही डिसिजन असतात, काही बिझनेसमधलं काही काम असेल त्याच्यामध्ये तो सहभागी नसतो, तो स्लीपिंग पार्टनर. आणि नॉमिनल पार्टनर म्हणजे काय? तो त्याचं कॅपिटल देखील नसतं आणि तो मॅनेजमेंटमध्ये सहभागी देखील नसतो, फक्त त्याच्या नावाचा वापर केला जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं नॉमिनल पार्टनर.
चौथा प्रकार आहे मायनर पार्टनर. मायनर पार्टनर इज अ पार्टनर हू हॅज टू नॉट कम्प्लीटेड द एज ऑफ 18 इयर्स. अ मायनर पार्टनर कॅन बी ॲडमिटेड टू द बेनिफिट्स ऑफ अ पार्टनरशिप फर्म विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल द पार्टनर्स. हिज लायबिलिटी इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम इन द फर्म. मायनर पार्टनर म्हणजे काय? एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये एखादा पार्टनर वयाने लहान म्हणजेच 18 वर्षाच्या आतला घेतला जातो त्याला म्हटलं जातं मायनर पार्टनर. त्याची देयता म्हणजे कर्तव्य आपल्या बिझनेसमधलं खूप कमी असतं, म्हणजे त्याला अधिकार दिले जात नाहीत. जर तो 18 वर्षाचा होत नाही त्याला कुठल्याही कामकाजात सहभागी घेतलं जात नाही. तो फक्त नावापुरता वारसा हक्काने घेतलेला असा पार्टनर असतो, त्याला म्हटलं जातं मायनर पार्टनर. प्रॉफिट्स, पार्टनर इन प्रॉफिट्स ओनली. ही इज वन हू गेट्स अ शेअर ऑफ द प्रॉफिट अँड डज नॉट शेअर लॉसेस. ही इज अ लायबल टू आउटसाइडर. He does not take part in the management of the business. Partner in profit only म्हणजे काय? Partner in profit म्हणजे काय? तो फक्त profit मध्ये सहभागी असतो, loss जर झाला तर त्याच्यामध्ये सहभागी नसतो आणि तो बाहेरचा असतो, म्हणजे कुठलाही संबंधित नसतो. तो फक्त पैसे देणे केलेला असतो, कॅपिटल दिलेला असतो आणि जे काय प्रॉफिट होईल पार्टनरशिप फर्ममध्ये आत येतानाच त्यांनी डील केलेली असते की मी फक्त प्रॉफिट झालं तरच त्याच्यामध्ये सहभागी होणार, लॉस झाला तर सहभागी होणार नाही. त्याचे लिमिटेशन्स असतात. नेक्स्ट आहे पार्टनर बाय इस्टॉपेल. ही इज अ वन हू विदाउट रिअली बीइंग अ पार्टनर कंडक्ट हिमसेल्फ ॲज टू लीड अदर टू बिलीव him to be a partner. Such person are liable to those third parties